मी खोट बोलत नाही आणि खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही आपल्या नेहमीच्या स्वॅग मध्ये अजित पवारांनी आजचं भाषण केलं या भाषणामध्ये पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी एकदाच्या सांगूनच टाकल्या पण सगळ्यात महत्वाचे गौप्यस्फोट होते ते सत्ता स्थापनेचे आजवर एकदा दोनदा नाही तर तब्बल चार वेळा भाजपसोबत जाण्याच्या बैठका झाल्या मंत्रीपदापासून अगदी सगळं ठरलं होतं आणि या गोष्टी खुद्द शरद पवारांनीच केल्या मात्र वेळ आली की माघार घेतल्याचे खुलासे अजित पवारांनी केले भाजपसोबत झालेले हे सत्ता स्थापनेचे प्रयत्न नेमके कधी कधी झाले अजित पवार काय म्हणाले आणि खरंच असं काही झालं होतं का सविस्तर मध्ये अजित पवारांच्या याच गौप्यस्फोटांचे अर्थ आणि पडद्यामागे झालेल्या घडामोडी समजून घेऊया नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अजित पवारांनी आजच्या भाषणात भाजपसोबत जाण्याचा पहिला प्रयोग हा दोन हजार चौदा साली झाल्याचं सांगितलं या प्रयोगाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की दोन हजार चौदाला जेव्हा निकाल येत होते तेव्हा आम्ही सगळे सिल्वर सिल्वरोकवर बसलो होतो रिझल्ट येत होते प्रफुल्लबाईंचं आणि वरिष्ठांचं बोलणं झालेलं प्रफुल्लबाई बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देतो आम्ही तेव्हा शांत बसलो कारण तो बस वरिष्ठांचा निर्णय होता दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आम्हाला सांगण्यात आलं की वानखेडेवर उपस्थित राहा आम्ही सगळे वानखेडेवर शपथविधीला गेलो तेव्हा तिथे मोदी साहेब मला ओळखतात मी देखील त्यांना ओळखतो त्यावरती ते म्हणाले की क्या अजितजी कैसे हो साहेब की तब्येत कॅसिसी ते बाकीच्यांशी सुद्धा बोलले भुजबळ साहेबांशी बोलले आम्ही स्वतः बोलत होतो टीव्हीवरती क्लिप असेल तर ती तुम्हाला दिसेल जर आम्हाला त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर का पाठवलं का मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहायला सांगितलं जास्त खोलात जात नाही आता अजित पवारांनी सांगितलं ते बघायचं झालं तर दोन हजार चौदाच्या भाजपसोबत जाण्याचा हा प्रयोग झालेला होता आणि तो जगजाहीरच होता निवडणुकांच्या काळातच नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची गुजरातमध्ये गुप्त बैठक झाली होती अशी बातमी त्यावेळी इंडियन एक्सप्रेसने ब्रेक केली होती चौदाच्या नरेंद्र मोदींच्या लोकसभेच्या प्रचाराच्या सभा हे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तिथे देण्यात आलेल्या नव्हत्या इतकंच नव्हे तर सुप्रिया सुळेंच्या विरोधात देखील भाजपने पक्षाच्या तिकिटावर जाणकरांना उभा न करता रासपच्या तिकिटावर उभं केलं होतं अर्थात या सेटलमेंटच्या गोष्टी तेव्हाही बोलल्या जात होत्या जागा वाटपावरून जेव्हा सेना भाजपची युती मोडली तेव्हा तत्काळ शरद पवारांनी काँग्रेससोबतची आपली आघाडी मोडली आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं निकालानंतर भाजपसोबत आघाडी करण्यासाठी पवारांनीही खेळी खेळल्याचं तेव्हा बोललं गेलं झालंही तसंच चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी क्षणाचाही विलंब नला होता भाजपला सत्ता स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यावेळी अजित पवार म्हणतायत तशा प्रकारे राष्ट्रवादीचे सगळे आमदार हे वानखेडेवर झालेल्या शपथविधीला उपस्थित सुद्धा होते मात्र पुढच्या दीड दोन महिन्यातच तस, विरोधात असणारी शिवसेना ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली आणि राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार ही चर्चा काही काळासाठी थांबली त्यानंतर झालेला दुसरा प्रयोग म्हणून अजित पवारांनी उल्लेख केला तो दोन हजार सतराचा दोन हजार सतराच्या प्रयोगाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की प्रांताध्यक्ष सुनील तटकरे अजित पवार बाकीचे आमदार यांची वर्षा बंगल्यावर मिटिंग झाली वरिष्ठांनी सांगितलं मी जयंत पाटील सुनील तटकरे आणि चौथं कोणतरी ये बहुतेक भुजबळ साहेब होते आणि समोरच्या बाजूने फडणवीस साहेब मुनगंटीवार विनोद तावडे आणि चंद्रकांत दादा हे सगळे होते त्यांच्या समोर कुठले पालकमंत्री कुठली मंत्रीपद सगळं ठरलं होतं सुनील तटकरे साहेबांना दिल्लीला बोलावलं दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांबरोबर आपल्या वरिष्ठांची बैठक झाली त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं पंचवीस वर्षांचा मित्रपक्ष शिवसेनेला आम्ही सोडणार नाही ते म्हणाले शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी असं सरकार राहील आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं ते म्हणाले शिवसेना चालत नाही आम्हाला शिवसेना जातीयवादी आहे आणि ते सगळं तिथेच बारगळलं आता अजित पवारांनी दोन हजार सतराचा उल्लेख केलाय तेव्हा देखील अशा प्रकारची गुप्त बैठक झाल्याची बातमी आली होती मात्र ही बातमी दिल्लीत झालेल्या बैठकीची होती वर्षावर बैठक झाल्याचा उल्लेख हा अजितदादांकडून पहिल्यांदाच करण्यात आलाय दोन हजार सतरा साली झालेली ही बैठक शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये झाल्याचं सांगण्यात येतं त्यावेळी शरद पवारांची मागणी होती की शिवसेनेची साथ भाजपने सोडावी आणि त्यानंतर राष्ट्रवादी भाजप सोबत येईल या उलट अमित शहाचं म्हणणं होतं की पहिल्यांदा राष्ट्रवादीने आघाडी करावी सेनेची साथ सोडावी की नाही ते पुढे पाहता येईल अमित शहाच्या संदर्भात तेव्हा आलेल्या बातमीमध्ये असाही दावा करण्यात आला होता की अमित शहा म्हणालेले शरद पवार हे अविश्वासू राजकारणी ते आपल्याला शिवसेनेची साथ सोडायला लावतील आणि आपल्या सोबत येणार नाहीत अर्थात दोन हजार सतरा सालचा अजित पवारांचा जो दावा होता त्या देखील तथ्य असल्याचं दिसत त्यानंतर झालेला पुढचा प्रयोग होता तो दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीचा पहाटेच्या शपथविधीबाबत आज तागायत अजित पवार मौन बाळगून होते दोन हजार एकोणीस पासून पहाटेचा हा शपथविधी अजित पवारांनी केलेल्या बंडखोरीतून झाला असं सांगण्यात येत होतं विशेष म्हणजे शरद पवारांनी देखील आपल्या लोक माझे सांगात सा लो या पुस्तकात पहाटेच्या शपथविधीबाबत आपल्याला कल्पना नव्हती असं स्पष्टीकरण दिलेलं मात्र काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीचं सांगितलं होतं वेळ आल्यानंतर या पुढच्या गोष्टी तुम्हाला समजतील असं फडणवीस वारंवार सांगत होते आजच्या भाषणामध्ये अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीचा सगळा घटनाक्रमच उलगडून सांगितला या शपथविधीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की दोन हजार एकोणीसला निकाल काय आला तुम्हाला माहितीये त्यामध्ये एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते दुसरे वरिष्ठ पटेल साहेब ते उद्योगपती आणि भाजपचे वरिष्ठ नेते मी देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली सगळी चर्चा झाली एकूण पाच बैठका झाल्या त्याच बंगल्यात मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठंच बोलायचं नाही आता मला सांगा नेत्याने सांगितल्यावर मी कुठं कसं बोलेन मी नाही बोललो त्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहितीये अनेकदा मीडियाने विचारलं काय झालं पण मला कोणाला बदनाम होऊ द्यायचं नाही मात्र अचानक बदल झाला आणि आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला आता शिवसेनेसोबत जायचंय असा काय चमत्कार झाला की दोन हजार सतराला ला जातीयवादी असणारी शिवसेना दोन हजार एकोणीसला मित्र झाला आणि ज्या भाजप बरोबर जाणार होतो तो जातीयवादी झाला असं नाही चालत बाबांनो आता पहाटेच्या शपथविधीबाबत दोन्हीकडून होणाऱ्या चर्चा आपल्या सगळ्यांनाच आहे मात्र हा शपथविधी फक्त अजित पवारांच्या पुढाकारातनच झाला होता असं चित्र त्यावेळी निर्माण करण्यात आलेलं परवा मात्र शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाल्याचं मान्य केलं होतं शरद पवारांनी हे मान्य केल्याच्या दोन तीन दिवसांमध्येच अजित पवारांनी बंडखोरी केली शरद पवारांनी बैठक झाल्याचं मान्य केल्याने अजित पवार काही प्रमाणात पापमुक्त झाले होते अजित पवारांच्या गौप्यस्फोटातली दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे गौतम अदानींची मध्यस्थी एक प्रकारे मान्य करणं अजित पवारांनी त्या उद्योगपतीचं नाव जाहीर केलं नाही पण गौतम अदानी महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेत वाटाघाटी करतायत असं सांगण्यात येतं त्याचं महत्वपूर्ण कारण म्हणजे अदानींचे एकाच वेळी नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यासोबत असणारे विश्वासाचे संबंध मात्र राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा हा प्रयोग इथेच थांबला नव्हता दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा प्रयोग केल्याचं अजितदादांनी सांगितलं या प्रयोगाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले कि शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली आम्ही सांगायचो काही वेगळं घडतंय आम्ही मुख्यमंत्री ठाकरेंना सांगायचो शिवसेनेत अस्वस्थताय थोडं लक्ष द्या तेव्हा माझ्याच उपमुख्यमंत्री पदाच्या चेंबरमध्ये मिटिंग झाली होती माझ्यासही तब्बल त्रेपन्न आमदार आणि विधान परिषदेच्या नऊ आमदारांनी सह्या करून पत्र तयार केलं हे पत्र हसन मुश्रीफांनीच ड्राफ्ट केलं होतं आम्ही वरिष्ठांना विनंती केली आपली कामं होणार नाही आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे अडचणीत येतील विकास होणार नाही जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत लोक आपल्याला विचारतात तुम्ही काय केलं तेव्हा माझी जयंत पाटलांची आणि प्रफुल्ल पटेलांची एक समिती केली आणि सांगितलं की तुम्ही जावा आणि भाजपच्या वरिष्ठांशी बोला भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं की अशी गोष्ट फोनवर बोलून चालत नाही तुम्ही इंदोरला या इंदोरवरून तिकीट काढली आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तुम्ही तिकडे गेलात तर मीडियाला कळेल आता म्हटलं सरकार स्थापन करायचं असेल तर मीडियाला कळायचं असेल तर कळू दे ते नाही म्हटले तिकीट कॅन्सल केली तोपर्यंत एकनाथ शिंदेचा शपथविधी झाला नव्हता भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं मी दिल्ली सोडून इथं आलोय आणि मला अशा गोष्टी फोनवर बोलता येणार नाही दोन हजार बावीस ला सह्या केलेल्या सगळ्या आमदारांच्या सह्यांचं पत्र माझ्याकडे का मला लोकांच्या समोर विलन केलं जात आहे कळत का नाही काय माझी चूक आहे आता या संदर्भात बोलायचं झालं तर दोन हजार बावीस साली शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भाजपसोबत सामील होणार होती असा खुलासा काही दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेलांनी केला होता त्याचं पूर्ण स्पष्टीकरण आज अजित पवारांनी आपल्या भाषणात दिलं आणि चौदा ते बावीस भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवारांनीच कशी हाक दिली होती हे सांगितलं आजवर सूत्रांच्या हवालांनी केल्या जाणाऱ्या या दाव्यांना खरं ठरवण्याचं काम अजित पवारांनी आपल्या भाषणात केलंय आता शरद पवारांहून वेगळी भूमिका घेतल्याने अजित पवार बोलणार आणि नेमकं काय झालं का होतं हे सांगणार हे स्पष्टच होतं आणि ठरल्याप्रमाणे पडद्यामागे घडलेल्या गोष्टी अजित पवारांनी स्पष्ट सुद्धा केल्या शिवाय नाव न घेता अजित पवार असं देखील म्हणाले की शरद पवार जिथं जिथं सभा घेतील तिथं तिथं आठवड्यानंतर सभा घेऊन काय घडलं ते सगळं सांगून टाकणार म्हणजे काय तर अजूनही काय काय घडलं होतं याचा खुलासा अजित पवार येत्या काही दिवसांमध्ये करतील आता जाता जाता मूळ मुद्दा अजित पवारांनी हे सगळे खुलासे करून नेमकं काय काय साध्य केलंय एक तर सध्या शरद पवारांना महाविकास आघाडीत राहिलेल्या घटकांची गरज आहे विशेषतः पवारांना कमबॅक करण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची गरज लागणार आहे अशा वेळी दोन्ही पक्षांपुढे शरद पवारांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करण्याची खेळी अजित पवारांनी खेळली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांनी सोबत जाण्याच्या झालेल्या या अयशस्वी प्रयोगांचा उल्लेख करत आपल्या कृतीचं पक्षांतर्गत समर्थन मिळवण्याची चाल सुद्धा खेळली आहे या सगळ्या प्रयोगांमध्ये शरद पवारांनी मोक्याच्या क्षणी घेतलेली माघार आणि यामुळे पक्षाचं होणारं नुकसान हा विषय छडून अजित पवारांनी नैतिकता आपल्या बाजूने वळवण्याचं काम केलंय ये त्यामुळे येत्या काळात शरद पवार आणि त्यांची अविश्वासार्हता याच गोष्टी मुख्य अजेंड्यावर आलेल्या दिसतील तुम्हाला अजित पवारांच्या या आजच्या भाषणातल्या गौप्यस्फोटांबाबत काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका